तू बाई म्हणण्याच्या लायकीची नाहीयेस, क्रूरतेच्या सर्व मर्यादा तू ओलांडल्यास. दिल्ली उच्च न्यायालयानं सोनू पंजाबन या आरोपी बाईला इतक्या तिखट शब्दात फटकारलं आणि शिक्षा कमी करण्याचा अर्जही फेटाळला. दिल्ली NCR मध्ये एक ना अनेक मुलींना वेश्या व्यवसाय करायला भाग पाडणारी ही बाई सोनू पंजाबन आहे तरी कोण. लाखो रुपयांच्या दंडासह तब्बल 24 वर्षांची शिक्षा सुनावलेल्या या बाईचा गुन्हा तरी काय होता, जाणून घेऊयात सविस्तर या व्हिडिओतून. नमस्कार, मी स्वाती पाटील, तुम्ही ही बातमी पाहताय लोकमत.com वर. माणिकचंद ऑक्सिरिच, प्राउडली इंडियन. दिल्ली उच्च न्यायालयात एक सुनावणी होणार होती ज्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं, कारण दोन आरोपींना न्यायालयानं त्यांनी केलेल्या एका गुन्ह्यासाठी शिक्षा तर सुनावली होती, पण ती शिक्षा कमी करावी किंवा त्या शिक्षेतून दिलासा मिळावा यासाठी सोनू पंजाबनसह तिच्या साथीदारानं एक याचिका दाखल केली होती ज्यावर न्यायालय निर्णय देणार होतं. पण न्यायालयानं अत्यंत कठोर शब्दात निर्णय सुनावला आणि शिक्षाही कायम ठेवली. सोनू पंजाबनसह तिचा साथीदार संदीप बेडवाल या दोघांना ही शिक्षा कोणत्या गुन्ह्याखाली झाली ते मी सांगणार आहेच, पण आधी पाहूया ही सोनू पंजाबन आहे तरी कोण. खरं तर दिल्ली सारख्या राजधानीच्या ठिकाणी घडलेलं हे प्रकरण अत्यंत गंभीर असं आहे. तुम्ही आलिया भट्टचा गंगूबाई काठियावाडी हा चित्रपट पाहिलाय का? त्याच्या कथानकाशी मिळतं जुळतं असं हे सत्यात घडलेलं प्रकरण आहे. फरक एवढाच आहे की यातली सोनू पंजाबन ही कधीच नायिकेच्या भूमिकेत असणार नाहीये. मी असं का म्हणतीये ते तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर नक्की कळेल. तर सोनू पंजाबन हिचं खरं नाव गीता अरोरा आहे. या गीतानं गँगस्टर हेमंत सोनू सोबत लग्न केलं. एका चकमकीदरम्यान गँगस्टर हेमंत मारला गेला, त्यानंतर गीतानं आपलं नाव बदलून सोनू पंजाबन असं ठेवलं. पुढे याच सोनूची लेडी डॉन झाली. आता हे सगळं कधी कसं झालं ते सविस्तर पाहूया. सोनू पंजाबन ही मूळची गीता होती, पण गुन्हेगारी जगताशी संबंध आल्यानंतर ती लेडी डॉन झाली. पण तिची ही सुरुवात कुठून झाली होती? असं बोललं जातं की गीता अरोरा जी नंतर सोनू झाली ती आधी कॉल गर्ल म्हणून काम करत होती, आणि गँगस्टर हेमंत सोबत लग्न करण्याआधी तिनं विजय सिंह नावाच्या एका गुन्हेगार प्रवृत्तीच्या व्यक्तीसोबत लग्न केलं होतं. 2003 मध्ये विजय नावाच्या गँगस्टर सोबत सोनूनं संसार थाटला. विजय सिंह हा अट्टल गुन्हेगार होता. इथंच सोनूला गुन्हेगारी जगताचे वेध लागले. पण या विजय सिंहचा उत्तर प्रदेश पोलिसांसोबतच्या चकमकीत मृत्यू झाला. त्यानंतर ही गीता दीपक नावाच्या व्यक्तीच्या संपर्कात आली. दोघांमध्ये आधी मैत्री झाली, नंतर प्रेम झालं. सोनूनं दीपक सोबत लग्न केलं. या दीपकचाही पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये आसाम इथं मृत्यू झाला. पोलिसांनी दीपकचा खात्मा केल्यानंतर सोनूनं म्हणजेच गीतानं आपला मोर्चा गँगस्टर हेमंतकडे वळवला. हा हेमंत म्हणजे सोनूचा पती दीपकचा भाऊ होता. दीपक ठार झाल्यानंतर सोनूनं हेमंत सोबत लग्न केलं. सोनूनं 3 लग्न केली, पण या दरम्यान गुन्हे क्षेत्रात वचक निर्माण करण्याचे वेध तिला लागले होते. गँगस्टर हेमंत सोबत लग्न केल्यानंतर सोनू पंजाबन हिनं हे प्रयत्न आणखी जोमानं केले. 2006 मध्ये पोलिसांच्या स्पेशल सेल सोबत झालेल्या चकमकीत दिल्ली गुरुग्रामच्या सीमेवर सोनूचा तिसरा नवरा गँगस्टर हेमंत मारला गेला. एकीकडे सोनूच्या तिसऱ्या पतीचाही मृत्यू झाला होता, तर दुसरीकडे सोनूला डॉन म्हणून नाव कमावण्याचे वेध लागले होते. याच दृष्टीनं तिनं पहिलं पाऊल म्हणून मूळच्या गीता अरोडानं हेमंत या तिच्या नवऱ्याचं आडनाव सोनू आणि आपलं नाव केलं. पुढे पंजाबन लावलं आणि जन्म झाला सोनू पंजाबन हिचा. सोनूनं गँगस्टर हेमंतच्या मृत्यूनंतर त्याच्याशी संबंधित लोकांशी जवळीक साधली, हेमंतच्या नावाचा फायदा उचलला आणि लेडी डॉन म्हणून नवी ओळख निर्माण केली. या दरम्यान तिनं तिच्या हाताखाली असलेल्या लोकांची फौज वाढवली. योजनाबद्धरित्या गुन्हे क्षेत्रात तिनं आपला दबदबा निर्माण केला, ज्याचा तिला आर्थिक फायदाही झाला. सोनू पंजाबनकडे कोट्यवधींची संपत्ती जमा झाली. पण पुढे असंच एक प्रकरण उघड झालं ज्यामुळं सोनू पंजाबनचे कारनामे उघड व्हायला सुरुवात झाली. सोनू पंजाबन हिच्या गाडीत एका व्यापाऱ्याचा मृतदेह सापडला, पण त्यावेळी ती पोलिसांच्या तावडीत सापडली नाही किंवा अटक होऊनही तिची सुटका झाली. सोनूच्या नावावर अपहरणासह वेश्या व्यवसायासारखे इतर अनेक गंभीर गुन्हे नोंदले गेले. विशेष म्हणजे जेव्हा पोलिसांनी सोनू पंजाबनला अटक केली तेव्हा आणि तिला न्यायालयात हजर केलं जायचं तेव्हाही सोनू पंजाबन कधीही आपला चेहरा झाकायची नाही.
कारण सगळ्यांसमोर टी व्हीवर झळकणं, पेपरमध्ये फोटो येणं या सगळ्याचा तिला आनंद व्हायचा असं बोललं जातं. ज्या प्रकरणात सोनू पंजाबन दोषी ठरली त्या प्रकरणाबाबत माहिती सांगणार आहेच, पण आधी पाहूया तिच्या या गुन्ह्याला नेमकी सुरुवात कधी आणि कुठून झाली. 2003 ते 2007 दरम्यान सोनू पंजाबन हिनं वेश्या व्यवसायातून पैसे कमावण्याचं कसब जाणून घेतलं होतं. त्यातून ती बक्कळ पैसे कमावू लागली होती. दिल्ली NCR मध्ये वेश्या व्यवसायाचं सर्वात मोठं रॅकेट चालवणारी म्हणून सोनू पंजाबननं आपला दबदबा निर्माण केला होता. 2007 मध्ये पहिल्यांदा तिला या गुन्ह्यात अटक झाली, पण काही काळानंतर न्यायालयातून जामीन मिळवत तिनं सुटका करून घेतली. पण वर्षभरातच पुन्हा सोनूला याच गुन्ह्यासाठी पोलिसांनी अटक केली. पण तिच्या अडचणींमध्ये खरी वाढ तेव्हा झाली जेव्हा 2011 साली सोनूवर मकोका अंतर्गत कारवाई झाली. पण एव्हा ना तिला आलिशान जगण्याची सवय झाली होती. वेश्या व्यवसायाच्या माध्यमातून पैसे कमावण्याची चटक सोनूला लागली होती. त्यामुळं सोनू पंजाबन हिनं इतर मुलींना या व्यवसायात ओढलं. त्यासाठी तिनं अशा मुलींना हेरायला सुरू केलं ज्यांना हिरोईन व्हायचं आहे किंवा मॉडेलिंग क्षेत्रात काम करायचंय. अशा मुलींना हेरून सोनू पंजाबन हिनं आपल्या या गैरकृत्याला खतपाणी घातलं. मॉडेल बनण्याच्या इच्छेनं घरदार सोडलेल्या मुलींना ती जबरदस्तीनं वेश्या व्यवसायात उतरवत होती. पुढं ती या मुलींना परराज्यातही पाठवू लागली. या सगळ्यासाठी तिनं एक साखळीच तयार केली होती जी या मुलींना घेऊन जाईल आणि पुन्हा सुरक्षित घेऊन येईल. अशा प्रकारे मुलींचा पुरवठा करणाऱ्या सोनूच्या अनेक हाय प्रोफाईल किंवा श्रीमंत लोकांसोबत ओळखी झाल्या आणि याच दरम्यान तिच्या हातून एक गंभीर गुन्हा घडला किंवा ज्यासाठी तिला कायद्याच्या कचाट्यात पकडणं पोलिसांना सोपं झालं. आता याच गुन्ह्यासंदर्भात माहिती घेऊया. सोनू पंजाबन हिच्या देहव्यापाराबद्दल अनेकांना माहिती झाली होती. अशाच एका संदीप बेडवाल नावाच्या या व्यक्तीनं एका अल्पवयीन मुलीचं अपहरण केलं आणि तिची सोनू पंजाबनकडे विक्री केली. सोनूनं अवघ्या 12 वर्षाच्या त्या मुलीला आधी कोंडून ठेवलं. वेश्या व्यवसायात उतरायला ती तयार होत नव्हती, म्हणून मग सोनूनं ती ऐकत नसल्यानं तिला नशेची औषधं द्यायला सुरुवात केली. त्यातून तिला सोनूनं जबरदस्तीनं देहविक्रय करायला भाग पाडलं. हे सगळं 3 ते 4 महिने सुरू होतं. त्यानंतर सोनूनं या मुलीला तिचा साथीदार लालाकडे सोपवलं. सोनूनं या मुलीची विक्री केली. काही वर्ष ही मुलगी हा अत्याचार सहन करत होती. हे प्रकरण साधारण 2009 मधलं आहे, पण तिचं हे क्रूरकृत्य 2017 मध्ये उघड झालं. स्थानिक गुन्हे शाखेचे DCP भीष्मसिंग यांच्या नेतृत्वाखालील पथकानं सोनू पंजाबनला 2017 साली अटक केली. सलग 3 वर्ष या पथकानं या खटल्याचा पाठपुरावा केला. अवघ्या 3 वर्षात या प्रकरणात पोलिसांनी सोनू पंजाबन विरोधात पुरावे जमा करत न्यायालयासमोर हजर केलं. या प्रकरणात सोनू पंजाबनसह इतर 6 जणांना पोलिसांनी अटक केली होती. ज्या अल्पवयीन मुलीच्या बाबत सोनू पंजाबन हिनं हे गैरकृत्य केलं होतं त्या मुलीच्या कुटुंबियांनी सोनू पंजाबन विरोधात पॉक्सो अंतर्गत कारवाईची मागणी केली. दरम्यानच्या काळात सोनू पंजाबन हिनं या मुलीला दिल्ली, उत्तर प्रदेशसह हरियाणामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन विक्री केल्याचं आणि वारंवार तिच्यावर अत्याचार झाल्याचं तपासात उघड झालं. पीडित मुलीनं दिलेल्या माहितीनुसार सोनू पंजाबनला पोलिसांनी दिल्लीतल्या तिच्या राहत्या घरातून अटक केली. 2020 मध्ये जेव्हा सोनू पंजाबन हिला न्यायालयानं दोषी ठरवलं आणि सोनू पंजाबन हिला 24 वर्षांची शिक्षा सुनावली, तर तिचा साथीदार संदीप बेडवाल याला 2 वेळा तुरुंगवासाची शिक्षा म्हणजे 20 वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली. पंजाबनला 64,000 आणि बेडवालला 65,000 रुपयांचा दंडही न्यायालयानं ठोठावला, तर पीडित मुलीला 7 लाख रुपये भरपाई देण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले. पण त्यानंतर लगेच सोनू पंजाबन आणि संदीप बेडवाल या दोघांनी शिक्षेतून दिलासा मिळावा यासाठी न्यायालयात अर्ज केला. त्यावर नुकतीच सुनावणी झाली. यावेळी न्यायालयानं सोनू पंजाबनचा दयेचा अर्ज करणारी याचिका फेटाळली आहे. शिक्षा संपेपर्यंत आरोपी सोनूसह बेडवालला तुरुंगातच राहावं लागेल असं न्यायालयानं खडसावलं. या सुनावणी दरम्यान सोनू पंजाबन हिच्या घृणास्पद कृत्यांवर न्यायालयानं विशेष टिप्पणी केली आहे. न्यायालयानं म्हटलंय की तुम्ही पीडितेला केवळ वेश्या व्यवसायासाठी विकत घेतलं नाही, तर तिला तुमचा धंदा करण्यास भाग पाडलं. कोणत्याही ग्राहकाला तिनं विरोध करू नये यासाठी तिला अंमली पदार्थ देऊन तुम्ही क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. सोनू पंजाबनचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्यानं न्यायालयानं असा निष्कर्ष काढलाय की सोनू पंजाबनला कोणत्याही शिक्षेत दया दाखवली जाऊ शकत नाही. अशी महिला सुसंस्कृत समाजात राहण्याची किंवा स्त्री म्हणून घेण्याच्या लायकीची नाहीये असं न्यायालयानं स्पष्ट केलं. 2020 साली सोनूवर आरोप निश्चिती केली आणि दोषी ठरवलं. या प्रकरणात पोलिसांनी जे आरोपपत्र दाखल केलं या आरोपपत्रानुसार 2009 च्या अल्पवयीन मुलीच्या अपहरणाबाबत उल्लेख करण्यात आला होता.
या आरोपपत्रानुसार सोनू पंजाबन आणि तिच्या साथीदारानं अल्पवयीन पीडित मुलीचं अपहरण केलं आणि पुढं 5 वर्ष तिला जबरदस्तीनं देहविक्रय करायला भाग पाडलं. धक्कादायक बाब म्हणजे जेव्हा या पीडित मुलीचं अपहरण करण्यात आलं होतं तेव्हा तिचं वय अवघं 12 वर्ष इतकं होतं. इतक्या गंभीर गुन्ह्यात शिक्षा सुनावलेली सोनू पंजाबन आज चर्चेत आहे. सोनू पंजाबन या व्यक्तिमत्वावरूनच फुकरे चित्रपटात भोली पंजाबन नावाची व्यक्तिरेखा रिचा चड्ढा हिनं साकारल्याचं बोललं जात आहे. पण न्यायालयालाही दया येऊ नये असं क्रूर कृत्य करणाऱ्या सोनू पंजाबन हिला तिला सुनावलेली 24 वर्षांची शिक्षा पूर्ण भोगावी लागणार आहे. अर्थात या शिक्षेमुळं पीडितेवर झालेले अत्याचार भरून येणार नाही, पण किमान सोनू पंजाबन हिच्या विळख्यात अडकणाऱ्या इतर मुलींचं भविष्य केवळ कायद्यामुळं सुरक्षित होणार हेही तितकंच खरं. या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. धन्यवाद.